गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। सकाळचे 8 वाजलेत, आपण पाहताय सकाळच्या बातम्या। या सगळ्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत, मात्र बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ज्या बातमीकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं, ती म्हणजे औरंगाबादमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होतीये। या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आता जय्यत तयारी करण्यात आली आहे, तर याच सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं। संभाजीनगर नामकरणाच्या आश्वासनांचा वर्धापन दिन असून टँकर लॉबीचा वर्धापन दिन, पाणी प्रश्नांचा वर्धापन दिन असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं पोस्टर शहरामध्ये जागोजागी लावलेलं दिसून येत आहे आणि याद्वारे भाजपकडून सेनेचा डिवसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत, थेट सिद्धार्थकडे जाऊयात। सिद्धार्थ, गुड मॉर्निंग। आणि आज नुसतं औरंगाबाद नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधल्या सभेकडे। तर आपण पुन्हा एकदा सिद्धार्थशी संपर्क साधणार आहोत, मात्र त्यापूर्वी आपण बातमी पाहतोय ती म्हणजे आज औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आता जय्यत तयारी सुरू झालेली आहे। तर शिवसेनेची आज जाहीर सभा औरंगाबादमध्ये होतीये आणि याच पार्श्वभूमीवर या सभेला अनुसरून भाजपनं पोस्टरबाजी केलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामकडे। सिद्धार्थ, गुड मॉर्निंग। आणि आज औरंगाबाद मधल्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर जसं पोस्टरबाजीचं वॉर जे आहे ते अनेक वेळेला आपल्या सभांमध्ये पाहायला मिळतं, तसं आता औरंगाबादमध्ये सुद्धा भाजपकडनं पोस्टरबाजी करण्यात आली आहे, काय सविस्तर अपडेट्स? निश्चितपणे महाराष्ट्राचं लक्ष मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सभेकडे आहे, मात्र औरंगाबादकरांचं लक्ष जे आहे एका पोस्टरकडे आहे जे भाजपने लावलेलं आहे आणि ते पोस्टर मी थेट तुम्हाला दाखवतो। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, शाखेचं उद्घाटन, शाखा जी होती औरंगाबादची त्यानंतर जे झाली त्याचं वर्धापन दिन आहे। मात्र या ठिकाणी वर्धापन कशाचा हा संभाजीनगरने जो आहे भाजपने प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। श्री संभाजीनगर या नावाची घोषणा केली त्याचा वर्धापन दिन आहे का, किंवा महापालिकेमध्ये भ्रष्टाचार जो चाललाय त्याचा वर्धापन दिन आहे का, अशा पद्धतीचे पोस्टर या ठिकाणी लावलेत। भाजपने चलाखी केलेली आहे, या पोस्टरवर संभाजी महाराजांचे चित्र छापले, कारण काय हे पोस्टर फाडलं जाऊ शकतात, कारण भाजपने शिवसेनेचे पोस्टर फाडले होते ज्यावेळेस सभा होती, आता भाजपचे पोस्टर शिवसेनेने फाडू नये यासाठी चक्क संभाजी महाराजांचा फोटो त्यावर लावण्यात आलेला आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष, काय नेमकं शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्न आहे? अजिबात भारतीय जनता पार्टी शिवसेनेला खिजवत नाही आहे। भारतीय जनता पार्टी नामदार मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचं या शहरात स्वागत करते। दुःख एवढंच आहे की या शहरात पाण्यात मध्ये आग लागलेली असताना, पाण्यासाठी टोळ फिरत असताना, पाण्यासाठी जनता व्याकुळ झालेली असताना आणि संभाजीनगरच्या नावाच्या अस्मिता जपण्यासाठी जे संघर्ष करत आली संभाजीनगरचे नागरिक, त्याची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून हे बॅनर लावलेलं आहे। पण तुम्ही ज्या पद्धतीनं आज एक जाहिरात सुद्धा एक छापून आले त्यामुळे भाजप चवताळलेली आहे, कारण या ठिकाणी बघतोय आपण, ज्यादा द्याल तान तर उलटा घुसेल बाण, अशा पद्धतीची एक जाहिरात दिलेली आहे आणि या जाहिरातीवर सुद्धा भाजपचे नेते आता चिडलेले आहेत, काय म्हणाल ही जाहिरात, जाहिरातीकडे कसं बघतो? एकीकडे आपण हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या, या पोकळ गप्पा आहे, या जाहिरातीनं सिद्ध केलं, शेंडी जानव्याला हद्द पार करा ही भाषा या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। कोणत्या हिंदुत्वाच्या गप्पा मारतात ते, कोणतं हिंदुत्व आहे यांचं? आणि म्हणून यांच्याकडे हिंदुत्व उरलेलं नाही आहे, ही शिवसेना राहिली नाही, लाचार सेना झालेली आहे आणि त्यामुळं ह्या शेंडी जानव्याचं ही भाषा यांना ही शोभते का? आणि या सातत्याने कोणत्या तरी समाजाला डिवचत जाणे, कोणत्या समाजावर आक्षेप नोंदवत जाणे ही या जी पद्धत झालेली आहे आणि त्यामुळं आम्ही या वक्तव्याविरुद्ध आवाज उठवणार आणि आशा करणार की आपण मुख्यमंत्री आहात, या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एखाद्या समाजाला दुखवण्याचं तुमची जाहिरात टाकून, तुमचे फोटो टाकून तुमच्या सभेमध्ये जर एवढी मोठी जाहिरात दिली जाती शेंडी जानव्यांना हद्दपार करण्याची, ही भाषा तुमच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेमध्ये येते का? देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रोश मोर्चाला शिवसेनेचे नेते खैरे यांनी आरोप केला होता की तुम्ही लोक पैसे देऊन आणली होती, आज शिवसेनेवर ती वेळ येऊ शकते का की शिवसेनेत सभेकडे? मला तर वाटतं संभाजीनगरमध्ये
पाण्याचा इतका रोष उभा आहे, प्रत्येक गोष्टीचा रोष असताना यांना एवढंच ताकद दाखवायची होती तर संभाजीनगरच्या नुसत्या नागरिकांच्या भरोश्यावर सभा घेऊन दाखवायची असती. मराठवाड्याचे लोक इथं आणून शक्ती प्रदर्शन करून तुम्ही जर हे प्रदर्शन करत असाल तर ही कुठली गोष्ट आहे, कुठली गोष्ट आहे? त्यामुळं असं प्रदर्शन करून तुम्ही या संभाजीनगरच्या नागरिकांचा रोषावर पांघरून टाकू शकत नाही. निश्चितपणे बघितलं आपण भाजपची भावना आहे, निश्चितपणे राजकीय ज्यावेळेस शिवसेनेची सभा असेल, भाजप आक्रमक होते, भाजपची सेना असेल तर शिवसेना सुद्धा त्यावर राजकीय हल्ला करत असते. या सर्व राजकीय हल्ल्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांची सभा कशी होती हे फार महत्वाचं. नक्कीच, आणि त्यामुळे औरंगाबादमधल्या आजच्या सगळ्या घडामोडी अपडेट्स सिद्धार्थ तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद. आणि यानंतर बातमी ती म्हणजे दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये कोण बसणार यासाठी आता राज्यामध्ये घडामोडींना वेग आलाय, कारण राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी आता महाविकास आघाडी आणि भाजपनं कंबर कसलेली आहे. त्यांनी आता आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. काल ट्रायडंट हॉटेलमध्ये मवियाच्या आमदारांची आणि अपक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळेस ही लढाई आपण 100% जिंकणारच असा एल्गारच मुख्यमंत्र्यांनी केलाय, तर जिंकून आल्यानंतर आपण विजयोत्सव साजरा करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. तर राज्यसभेसाठी निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. ट्रायडंट इथे मवियाचे आमदार आणि अपक्ष यांच्यामध्ये बैठकही पार पडली, तर तिथे उपस्थित असलेल्या आमदारांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. मला विश्वास आहे की आमच्याकडे संख्याबळ आहे आणि त्यामुळे आमचे चारही उमेदवार 10 तारखेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होतील याबद्दल कुणालाही काही शंका नाहीये. पण ही निवडणूक 24 वर्षानंतर होते आणि ह्यामध्ये प्रपोर्शनल वोटिंग असल्यामुळं थोडं निवडणुकीची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे नवीन आमदारांना किंवा जुन्या आमदारांना देखील हे कशाप्रकारे मतदान करायचं, कुणी कुणाला द्यायचं, फर्स्ट प्रेफरन्स कुठे द्यायचं, सेकंड प्रेफरन्स कुठे द्यायचं हे सांगावं लागेल. त्याकरता आम्ही 1-2 बैठका घेणार आहे. पण पहिली बैठक झाली, एक अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये झाली. बहुतेक सगळे आमदार आहेत, काहींनी येण्याला वेळ लागेल म्हणून कळवलेलं आहे, त्यामध्ये कुणीही आतल्या बाहेर जाणार नाही. 12 अपक्ष आमदार उपस्थित होते, त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीला जे अपेक्षित आहेत ते आमदार सर्व उपस्थित होते. काही जण उपस्थित राहू शकले नाहीत, ते मात्र योग्य वेळेला मतदानाच्या वेळेला येणार आहेत. भाजपच्याकडून म्हणण्यापेक्षा उमेदवारांच्याकडनं संपर्क करण्यात आला होता, बोलल्या गेलो होते आम्हाला मतदान करा. शेवटी आम्ही एक मतदार आहोत, आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरे जातो तर आम्ही लोकांना मतदारांना संपर्क करतो. त्यांनी सांगितलं, पण आम्ही ठामपणे सांगितलं की आमची भूमिका ही महाविकास आघाडी सोबत आहे. सब ठीक है, जितने भी हमारे महाविकास आघाडी के लोग हैं वो जीत के आएंगे. आज आपने मार्गदर्शन किया है उम्मीदवार के साथ में, आज आपने मार्गदर्शन किया है? कुछ नहीं है नाराजगी के राज, कुछ नहीं, सब लोग खुश है, एक होकर लड़ने वाले हैं और जीतने वाले. आणि याविषयी आपण सविस्तर बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे, थेट प्रणालीकडे जाणार आहोत. प्रणाली, गुड मॉर्निंग. आणि आज खरं तर आता सगळ्यांचंच लक्ष आहे ते औरंगाबादमधल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे. मात्र सभेपूर्वी सगळ्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी विश्वास दिलेला आहे की आपलाच विजय होणार हे कालच्या बैठकीत त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकूणच या आमदारांच्या सगळ्या बैठकांकडे घडामोडींकडे लक्ष लागलेलं आहे. काय सविस्तर अपडेट्स? आज मुख्यमंत्र्यांची मराठवाडा औरंगाबाद इथं जी सभा होणार आहे त्या सभेसाठी म्हणून आज ते तिथं जाणार असल्यानं काल आपण बघितलं की महाविकास आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक याच ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडलेली आहे. महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते त्याचबरोबर आमदार या बैठकीसाठी उपस्थित होते. याच बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांच्या चारही जागा या जिंकून येतील याबद्दल विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या सगळ्या आमदारांना विश्वास दिलेला आहे की आपणच जिंकून येणार आहोत आणि विजयोत्सव साजरा करणार आहोत. सगळ्यांनी एकत्रित राहावं, सगळ्यांनी या अशा घटनेच्या वेळेला सगळ्यांनी एकत्रित असावं यासाठी म्हणून या सगळ्या आमदारांना मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आपण बघितलं होतं की काल त्यांना मालाडमध्ये ठेवण्यात आलेलं होतं, त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांना इथे मुंबईमध्ये ट्रायडंट हॉटेल इथं आणण्यात आलं आणि आता शिवसेनेचे आमदार जे आहेत ते ट्रायडंट हॉटेलमध्ये आहेत. काँग्रेसचे आमदार पवई इथं आहेत, तर भाजपचे आमदार जे आहेत ते
कफ परेड इथल्या ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहे। सगळ्या पक्षांनी आपापले आमदार जे आहेत ते व्यवस्थित एकाच ठिकाणी राहावे यासाठीचा प्रयत्न केला जातोय, कारण कुठलेही मत फुटू नये किंवा कुठलेही मत अवैध ठरू नये असा प्रयत्न आहे प्रत्येकासाठीच। राज्यसभेची ही सहावी जागा हा प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष प्रयत्न करतो आहे की आपापली जी मतं आहेत, जी उर्वरित जादाची मतं आहेत ती आपल्या उमेदवाराला मिळावी असा प्रयत्न महाविकास आघाडीचा सुद्धा आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय की एक रणनीती आखली जाते आणि त्या रणनीती अंतर्गत हे हॉटेल पॉलिटिक्स जे आहेत ते केलं जाताना आपण पाहतो आहोत। ट्रायडंट हॉटेलमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार आज मतदानाची रंगीत तालीम केली जाणार आहे, कारण तब्बल 22 ते 24 वर्षानंतर राज्यसभेसाठी अशा पद्धतीनं मतदान केलं जाणार आहे। आणि त्यामुळं खरं तर मुख्यमंत्र्यांनी काल अशी भावना व्यक्त केली होती की अशा पद्धतीचा प्रघात आहे की राज्यसभेसाठी निवडणूक होऊ नये आणि त्यामुळे तब्बल 22 वर्षानंतर ही निवडणूक होती आहे, परंतु त्या निवडणुकीमध्ये कुणाचेही मत अवैध ठरू नये यासाठीची रंगीत तालीम जी आहे ती आज केली जाणार आहे अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे एकूणच आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे दोन्ही दिवस अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत राज्यसभेच्या या निवडणुकीच्या दृष्टीनं, म्हणाली। निश्चितच प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। परिवार केलाय, यामध्ये पत्नीचा मृत्यू झालाय तर सासू जखमी झाली आणि या प्रकरणी आरोपी दीपक ढवळे याला अटक करण्यात आली। शिरूर न्यायालयाच्या आवारात खळबळ माजली। दीपक ढवळेनं केलेल्या गोळीबारात त्याची पत्नी मंजुळाचा जागीच मृत्यू झाला। मंजुळावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या तर 1 गोळी लागलेल्या सासू तुळजाबाई गंभीर जखमी झाल्या। कौटुंबिक वादातून माजी सैनिक असलेल्या दीपक ढवळेनं लायसन्स्ड पिस्टलमधून गोळ्या झाडल्या। पोडगीचा दावा पत्नीनं मागे घ्यावा म्हणून दबाव टाकत असताना त्यांच्यात वादावादी झाली होती, मात्र या वादावादीचं पर्यावसान गोळीबारात झालं। लायसन्स वेपन आहे, तू आणि त्याचा भाऊ संदीप ढवळे असे दोघं जण आले होते आणि ते रिक्षातून पळत जात असताना रांजणगावमध्ये पोलिसांनी त्यांना नाकाबंदी करून तेथील लोकांच्या मदतीने अटक केलेली आहे, त्यांना ताब्यात घेतलेल्या आहे। पुढील तपास अजून चालू आहे, नेमकं घटना कशी घडली आणि नेमकं अजून काही कारण आहे का याच्याविषयी पोलीस तपास करत आहेत। या घटनेची माहिती मिळताच महामार्गावर नाकाबंदी करून शिरूर पोलिसांनी दीपक ढवळे याला अटक केली। त्याच्याजवळ पोलिसांना एक पिस्टल आणि चाकू मिळाला। पोटगीच्या मुद्द्यावर तिघांनाही तोडगा काढता आला असता मात्र झालेल्या वादामुळे पत्नीला जीव गमवावा लागला। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, शिरूर। आणि आता बातमी पाहूयात बॉलिवूड आणि गँगस्टरची, कारण अभिनेता सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीची गृह विभागानं गंभीर दखल घेतली आहे। सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, तर सलमान खानला धमकी दिल्याचा लॉरेन्स बिश्नोईनं इन्कार केलाय। मुंबई आणि बॉलिवूडमध्ये अनेक घडामोडींना वेग आलाय। सलमान खानला मिळालेल्या धमकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भेट घेतली। धक्कादायक बाब म्हणजे सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना धमकीचं पत्र पाठवण्याच्या आधी त्याच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सलमानला धमकीचं पत्र पाठवण्यामागे बिश्नोई गँग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। गायकाच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी आहे, त्यामुळे सलमानच्या जीवाला सुद्धा धोका असल्याचं सांगितलं जात आहे। त्या संदर्भामध्ये त्यांना आणि त्यांच्या घराला सुरक्षा वाढवण्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रमुखांना आदेश दिलेले आहेत। सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्याच घराच्या आवारात एक पत्र सापडलं। या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती। सलमान खानचा मुसेवाला करून टाकू असं या पत्रात स्पष्टपणे लिहिण्यात आलंय। काळविटाची शिकार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईला सलमानचा बदला घ्यायचा आहे। रेडी सिनेमाचं शूटिंग सुरू असताना बिश्नोई गँगनं हल्ल्याचा प्लॅन तयार केला होता, मात्र शार्प शूटरना हवी तशी हत्यारं मिळाली नाहीत, त्यामुळे त्यांचा प्लॅन फसला। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं वाशीमधून बिश्नोई गँगच्या 3 शार्प शूटरना अटक केली।
गँगस्टर काला जठेडी फरार झाल्यानंतर तो मुंबईत थांबला. गँगस्टर नरेश शेट्टी आणि संपत नेहरानं अनेकदा सलमानच्या घराची रेकी केली होती. बिश्नोई गँग सलमान खानच्या मागावर आहे. बिश्नोई गँगमधील शार्प शूटरना याआधी सुद्धा अटक करण्यात आली आहे. बिश्नोई गँगनं सलमान खानच्या घराची रेकी केली आहे, त्यामुळे मुंबई पोलीस कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नाहीत. धमकी प्रकरणातील आरोपींना लवकरच गजाआड करू असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दोन हजार 2018 बॉलिवूडच्या भाईजानला म्हणजे सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईनं धमकी दिली होती आणि तो प्रकाशझोतात आला आणि त्यानंतर आता सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेत लॉरेन्स बिश्नोईनं आपले इरादे स्पष्ट केलेत. पण हा लॉरेन्स बिश्नोई आहे तरी कोण? पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. हा आहे 30 वर्षांचा लॉरेन्स बिश्नोई. 700 सदस्यांच्या टोळीचा तो म्होरक्या असल्याचं मानलं जातं. दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधल्या अनेक खून आणि खंडणीच्या घटनांमध्ये बिश्नोईचा थेट सहभाग आहे. पंजाबच्या फाजिलका जिल्ह्यातल्या अबोहरजवळ दुतारानवाली या गावामध्ये जन्मलेला लॉरेन्स बिश्नोई 2021 पासून उच्च सुरक्षा असलेल्या तिहारच्या तुरुंगात आहे. पण तुरुंगात असल्यामुळे बिश्नोईनं त्याच्या टोळीचं नेतृत्व करणं थांबवलेलं नाही. मुसेवालाच्या हत्येमध्ये ज्याचं नाव सगळ्यात आधी समोर आलं त्या बिश्नोईनं युवक अकाली दलाचा नेता विकी मिद्दू खेरा याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुसेवालाची हत्या घडवून आणल्याचं जाहीर केलं. 29 मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कॅनडा स्थित गुंड गोल्डी ब्रारनं फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून या हत्येचा दावा केला. 2020 मध्ये चंदीगडमध्ये मिद्दू खेरा आणि गोल्डीचा भाऊ गुरुलाल ब्रार यांच्यात मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली. 2020 मध्ये चंदीगडमध्ये मिद्दू खेरा आणि गोल्डीचा भाऊ गुरुलाल ब्रार यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली होती असंही या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. लॉरेन्सचा चुलत भाऊ सचिन थापनं बिश्नोई यानेच मुसेवाला स्वतःच्या हातांनी त्याची हत्या केली अशी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. एका सधन शेतकऱ्याचा मुलगा बिश्नोईनं अबोहरमधील एका प्रख्यात मिशनरी शाळेमध्ये 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. नंतर चंदीगडच्या DAV कॉलेजमध्ये 11वी आणि 12वीमध्ये असताना ॲथलेटिक्सची त्याला आवड निर्माण झाली. PU मध्ये असताना बिश्नोई याचा विद्यार्थी राजकारणात सक्रिय सहभाग होता. 2011 ते 2012 या दरम्यान तो पंजाबच्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झाला. याच सुमारास बिश्नोईचा गुन्हेगारी जगताशी पहिला संबंध आल्याचा दावा केला जातोय. 2018 मध्ये या दोघांनी अभिनेता सलमान खानला 1998 एका प्रकरणात धमकी दिली होती, ज्यामध्ये अभिनेता आणि त्याच्या काही सहकाऱ्यांवर राजस्थानमध्ये 2 काळवीट मारल्याचा आरोप होता. लॉरेन्स ज्या बिश्नोई समाजातील आहे त्याच समाजात काळवीटाला पवित्र मानलं जातं. 2008 मध्ये बिश्नोईचा गुन्हेगारीच्या जगतात प्रवेश झाला तेव्हा त्याने PU विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीदरम्यान त्याचा मित्र ब्रारच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर गोळ्या झाडल्याचा आरोप त्याच्या गुन्हेगारी डॉजियरमधून केला जातोय. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती, पण 2 महिन्यात त्याला जामीनही मिळाला. आता लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारी कारवाया तेव्हापासून सुरू झाल्या त्या अजूनही सुरूच आहेत. 2014 मध्ये बिश्नोईनं गोल्डी ब्रारसह लुधियाना महानगरपालिकेच्या निवडणुकीत एका प्रतिस्पर्ध्याची गोळ्या झाडून हत्या केली. याच काळात त्यानं दारूच्या व्यवसायात सुद्धा प्रवेश केला. 2015 मध्ये बिश्नोईच्या 8 साथीदारांनी त्याला पोलिसांच्या कोठडीतून पळून जाण्यास मदत केली जेव्हा तो न्यायालयीन सुनावणीसाठी पंजाबच्या रोपर इथल्या तुरुंगात जात होता. मार्च 2015 मध्ये फरीदकोट पोलिसांनी विदेशी शस्त्र बाळगल्याबद्दल त्याला पुन्हा अटक केली. बिश्नोईवर तुरुंगाच्या परिसरातून खंडणी कॉल केल्याचा सुद्धा आरोप आहे. 2019 मध्ये प्रॉपर्टी डीलर राजवीर उर्फ सोनू शहाची हत्या झाली.
यानंतर बिश्नोई खरतर भरतपूर कारागृहात होता पण त्याच्याकडे मोबाईल फोन सापडला. बिश्नोईला 2021 मध्ये मोक्का प्रकरणाच्या संदर्भात दिल्लीमध्ये आणण्यात आलं आणि तेव्हापासून तिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र बिश्नोईचा तुरुंगातून कायमच बाह्य जगताशी संपर्क राहिलाय. लॉरेन्स बिश्नोईनं थेट सलमान खानला धमकी दिल्यानंतर सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. बिश्नोई गँगला थोपवण्यात सुरक्षा यंत्रणा कशा कशा उपाययोजना करतात हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आता बातमी आधी म्हणजे एका सामान्य चहावाल्याच्या मुलीनं गगन भरारी घेत हरियाणामध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. काजोल सरगर असं सुवर्णकन्याचं नाव असून तिनं 40 किलो गटात 113 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हरियाणामधील पंचकुलामध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ स्पर्धेत काजोलच्या गळ्यात सुवर्णपदक पडताच दुसरीकडे सांगलीत चहाभजीचा गाडा चालवणाऱ्या काजोलच्या वडिलांचा मोबाईल खणखणू लागला. काजोलने स्नॅच प्रकारात 50 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 63 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. माझा हा व्यवसाय सांभाळत असताना मला येणाऱ्या भरपूर अडचणीसाठी मी सामना करत मी माझ्या मुलांच्यासाठी यातलं थोडं ना पार कृष्ण मी त्यांना सहकार्य हे करून माझ्या धंद्यामधून मी त्यांना मुलीला माझ्या काही कमी पडू न देता त्यांना शिकवलं आहे. जीव गहाण ठेवला तर चालेल, खरं मी मुलीला शिकवणारच हे एकच माझं डोक्यात हे होतं. आणि कसं आम्ही नवरा बायकोनी मुलासाठी रात ना दिवस राबतोय, त्यामुळं आणि मुलं बी यशस्वी होत्यात आणि ते शिक्षक बी चांगलं घडवून घेतलं त्यांना, त्यामुळं नाही त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान. काजलचा वेट लिफ्टिंगचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. गरिबी आणि हलाकीच्या परिस्थितीमध्ये काजलनं वेट लिफ्टिंगचे धडे घेतले. हरियाणातल्या स्पर्धेची तयारी तिने कोरोना काळातही सुरू ठेवली. कोविडच्या काळात मग त्यांचं प्रॅक्टिस बुडू नये म्हणून आम्ही पूर्ण आमचा बारबेल सेट वगैरे त्यांच्या घरी पाठवून दिला, कारण संकेत आमच्यासाठी फार महत्त्वाचा भाग होता इंटरनॅशनलच्या सिनियर इंटरनॅशनलच्या दृष्टीनं. आणि त्यासोबत ती पण लहान म्हणून चांगलं करत होती म्हणून दोघांसाठी आम्ही बारबेल सेट पाठवलेला होता. कोविडच्या काळात त्यांनी घरात प्रॅक्टिस केली. काजलचे वडील महादेव सरगर चहा विक्रेते आहेत. लवली सर्कल या ठिकाणी सरगर यांची चहाची टपरी असून त्यावरच त्यांच्या संसाराचा गाडा चालू आहे. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सरगर दाम्पत्य राबतात. या जोरावरच सरगर यांनी आपली मुलगी काजल आणि तिचा मोठा भाऊ संकेत या दोघांनाही खेळाचे धडे दिलेत. मला माझ्या बहिणीचा खूप अभिमान वाटायला आहे आणि माझा भाऊ पण आता कॉमनवेल्थला सिलेक्शन झाला आहे, ते आता इंग्लंडमध्ये आहे आणि आमची बहीण खूप जिद्दी आहे आणि ते खेळातही नाही ते अभ्यासात सुद्धा हुशार आहे, तर तिला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड घ्यायचं आहे असं तिला जिद्द आहे. आर्थिक संकट आणि हलाकीच्या परिस्थितीवर मात करून मिळवलेलं सुवर्ण पदकानं श्रमाचं चीज झाल्याची प्रतिक्रिया काजोलनं दिली आहे. कोरोना संपल्यानंतर लिफ्टिंग सुरू केलं, त्यानंतर या स्पर्धेसाठी मी क्वालिफाय झाले, त्यानंतर यामध्ये गोल्ड मेडल घेतले, त्यामुळे मला खूपच चांगलं वाटतं. घरच्यांना पण खूप अभिमान वाटत आहे. आता यापुढे माझं स्वप्न इंटरनॅशनल खेळून इंडियाला रिप्रेझेंट करून मेडल मिळवून देणे. एका गरीब कुटुंबातील मुलगी असणाऱ्या काजोलने आई वडिलांच्या अथक परिश्रमाचे चीज करून दाखवले. घरच्यांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन या सर्वांच्या जोरावर काजलचा सुवर्ण कामगिरी पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. सांगलीहून आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत.